तर काहीच मी आलो तो डीजे साठी ताडपत्री आणायला. पाऊसले आलतं ना काल रात्री, म्हणलं आपला डीजे भेजला तर सगळ्यात बंद पडत, म्हणून ताडपत्री एक घेतली आणि हे तालु ते एक झाड लागलं. ते गाडीच्या मागं काय टाकले माहिती आहे का तुम्हाला? थांबा दाखवतो. तर गाईज गाडीमध्ये भरलेत पुस्तकं शाळेचे. तर गाईज जायलोत आता आम्ही गावाकडे पुस्तकं घेऊन. तर गाईज गाडी केली इथं पार्क. आया उधर गुगल पे मध्ये 300 दिलेत, हे 200. तर गाईज माझ्याकडले पैसे लगेच भाड्याच्या आईकडे देऊन टाक. तर गाईज आता झाकतोय गाडीवर चावळ. इकडे चावळ आहे आपलं काळ वाडापलीकडे. तर गाईज आपली गाडी झाली चावळ बांधून रेडी. या बसा, भात टाकू का? भात टाकतो, थांबा तुमच्यासाठी भात हादरीतो. आहो बसा ना. तर गाईज आई पाठीमागं बनवती भाजी. आता त्याची रेसिपी दाखवली तर तुम्ही कोमात जाताल, आणि आम्हाला जेवण करायचं म्हणलं तर आम्हाला पहिली एक टँगो मारावं लागते, तेव्हा जेवण खाली उतरते. तर गाईज हे कुराट भाजी होती आईला, ती घेऊन आलो मी. तर गाईज आमची चूल अगरबत्तीसारखी पेटली आहे तशी. मामा मट्टी काव तुला नाही टाकले, ते मोमोला टाकले, समजलं? चल जा पळ घरी तुझ्या, आमच्या घरी यायचं नाही. बायटी कोको मांजरला इथं जवळ येऊ देऊ नको, नाही तर घेऊन जातील आपलं मटण, समजलं? हां. तर गाईज आपले सगळे कामं झालेत, आता जेवण करायचं आणि झोपायचं आहे फक्त. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल.